शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माझे मित्र आदरणीय हर्षवर्धन देशमुख, संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट जयवंत पाटील, माननीय श्री केशवराव मेटकर, कोषाध्यक्ष श्री दिलीपभाऊ इंगोले, कार्यकारिणी सदस्य श्री हेमंत काळमेक, सुरेशदादा खोटरे, सुभाष बनसोड, प्राचार्य डॉक्टर महेंद्र ढोरे, डॉक्टर ओमराज देशमुख, डॉक्टर भारती कापेकर, उपस्थित सर्व मान्यवर बांधवांना आणि बहिणींना, विशेषतः आपण सगळेजण अतिशय उत्साहाने 125 वर्ष डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जीवनाला पूर्ण झालीत, ते आपल्यामध्ये नाही पण त्यांच्या जन्मापासून आजपर्यंत हा जो कालावधी आहे त्यामध्ये 27 डिसेंबरला 125 वर्ष त्याची सुरुवात होणार आहे आणि त्यानिमित्ताने अनेक कार्यक्रमाचं आयोजन झालेलं आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा 23वा क्रीडा महोत्सव या मैदानावर होतो आहे, ही पण अतिशय आनंदाची गोष्ट आहे. याच मैदानावर आमच्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या निमित्ताने अनेक कार्यक्रमाचं आयोजन होतं दरवर्षी आणि नेहमीच संस्थेचं उत्तम सहकार्य मिळतं. विशेषतः क्रीडा क्षेत्रामध्ये ज्या मुलांना आणि मुलींना खेळण्याची संधी मिळते त्यातून त्यांचं व्यक्तिमत्व तयार होतं आणि म्हणून सांस्कृतिक आणि स्पोर्ट्स, कल्चर आणि स्पोर्ट्स या दोन विषयांशी ज्यांचा संबंध असतो त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं व्यक्तित्व, कर्तृत्व आणि नेतृत्व आगळं असतं. आपण विशेषतः स्पोर्ट्समन स्पिरिट या शब्दाचा उपयोग करतो, हे जे स्पिरिट आहे हे खेळातून मिळतं आणि त्यामुळे खेळाच्या फॅसिलिटी आपल्या गरीबातल्या गरीब विद्यार्थ्यांना मिळाल्या पाहिजे, हा ही अतिशय मोठी आवश्यकता आहे. मला अतिशय आनंद आहे की आपण नागपूरमध्ये जवळपास 350 खेळण्याची स्टेडियम बांधतो आहोत, त्यातली 150 पूर्ण झालेली आहे आणि त्या भागामध्ये नागपूरचा खासदार म्हणून मी ठरवलं आहे की 1,00,000 मुलं मुली रोज संध्याकाळी 6 खेळाच्या ग्राउंडवर खेळले पाहिजे अशी स्थिती दिसली पाहिजे. नाही तर आजकाल घराघरामध्ये लहान मुलं आपले ते मोबाईल फोन हातात घेऊन ते फेकावसे वाटतात, कारण दिवसभर ते मोबाईल फोन फातात त्याने आपलं जीवन खराब केलेलं आहे. विशेषतः आपल्या इथल्या गरीब लोकांना या सगळ्या फॅसिलिटी उपलब्ध होण्याकरता खरं म्हणजे सरकारनी आणि सरकारी संस्थांनी पुढाकार घ्यायला पाहिजे. आपण नागपूरला इथे डिफेन्सची एक रेल्वे लाईन होती या वर्धा रोडवर, ती आपण महानगरपालिकेला 2.5 कोटी रुपयामध्ये विकत घेतली आणि त्या रेल्वे लाईनवर आता आम्ही 35 हेक्टरमध्ये ऑरेंज सिटी म्हणून एक प्रोजेक्ट घेतला आहे. पहिले त्याचं नाव लंडन स्ट्रीट होतं. हफीज कॉन्ट्रॅक्टर म्हणून जगातील नामवंत आर्किटेक्ट आहेत, जे जगात काम करतात त्यांनी याचं डिझाईन केलेलं आहे आणि 2.5 कोटी रुपयामधून आता आम्ही 2,500 कोटी रुपयाचं बिल्डिंग बांधायचं काम हातात घेतलं आहे आणि त्यातल्या 6 बिल्डिंगचं काम सुरू झालं, 3 पूर्ण झाल्या आणि महानगरपालिकेला आत्तापर्यंत 400 कोटी रुपये मिळाले, अजून 1,600 कोटी मिळणार आहेत आणि टॅक्सच्या रूपाने वेगळे पैसे आहेत. पण परवा मी जेव्हा कमिशनर माझ्याकडे आले तेव्हा मी त्यांना म्हटलं की तुम्ही पैसे कमवून आले, तुमची अक्कल नाही माझी अक्कल आहे, तर त्याची रॉयल्टी पहिले पाहिजे. ते म्हणाले काय, तर मी म्हटलं नागपुरातलं सगळ्यात भाजी मार्केट मोठं मटन मच्छी मार्केट यात केलं पाहिजे, ते आपीच कॉन्ट्रॅक्टने डिझाईन केलं आणि त्या ठिकाणी मी एक स्विमिंग टँक आणि हेल्थ क्लब तयार केलेला आहे आणि आधीच सांगितलं की 1,000 मुलं एकावेळी व्यायाम करू शकतील आणि 500 मुलं एकावेळी पोहू शकतील असे स्विमिंग टँक आहे आणि त्यांना 500 रुपये महिन्यातच मिळालं पाहिजे, कारण तुम्ही बाकीच्या ठिकाणी पैसा मिळवला याच्यात मिळवायचा नाही आणि त्याचंही पण आता कामाची लवकरच सुरुवात होणार आहे. खरं म्हणजे अनेक ठिकाणी स्विमिंग टँक, हेल्थ क्लब, विशेषतः योगविज्ञान आणि आयुर्वेदात आता जगाला मान्यता मिळालेली आहे. मी पण रोज प्राणायाम करतो आणि माझी प्रकृती खूप चांगली झाली आणि मला अनेक लोक विचारतात की तुम्ही, मला अमिताभ बच्चन म्हणाले की तुम्ही 10 वर्ष तरुण दिसतायचं कारण काय,
मी त्यांना सांगितलं की मी रोज व्यायाम करतो आणि प्राणायाम करतो म्हणून माझी तब्येत चांगली आहे. त्यामुळे योग असेल, प्राणायाम असेल, किंवा आपल्या इथे जी आपल्याला वंश परंपरेने मिळालेल्या निरन्या प्रकारच्या अनेक प्रकारच्या ट्रीटमेंट्स आहेत आणि त्याशिवाय ग्राउंडवर खेळणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणून हे जे सरकारी ग्राउंड आहे त्याच्यामध्ये मी आत्ताच डॉक्टर आपला हर्षवर्धन देशमुख साहेबांना म्हटलं की संस्थेने नेहमी 50 वर्ष पुढचा विचार केला पाहिजे, पण आपल्या इथे नेहमी टाईम बिंग तात्पुरता विचार होतो. आणि त्यामुळे आता एवढ्या मोठ्या बिल्डिंग बनल्या त्याला अंडरग्राउंड जर पार्किंग केलं असतं तर खेळण्याकरता मैदान मोठं उपलब्ध झालं असतं. पण आता बिल्डिंगा मोठ्या झाल्या त्यामुळे स्कूटर प्रत्येकाजवळ आहे, गाडी आहे, आणि तुम्हाला आता पार्किंग करावं लागणार आहे, त्यामुळे जागा पार्किंगमध्ये जाईल. मी या ग्राउंडवर आलो होतो, एक फार आनंदाची गोष्ट माझ्या आयुष्यात घडली. मी जवळपास 500-600 लोकांना पाय लावून दिले, हे लंडन आणि जर्मनीचे, त्या आपल्या प्राचार्य होत्या उपस्थित. आणि या ठिकाणी जवळपास 70 मुलांना जे स्ट्रेचरवर होते, उभे नव्हते राहू शकत, त्यांना ते पाय लावले आणि त्यांनी बुलेट चालवल्या, याच्यात धावले, फुटबॉल खेळले आणि त्यांना जीवन प्राप्त झालं. आणि तो क्षण मला याच ग्राउंडवर हा कार्यक्रम झाला होता त्याचा मला अतिशय आनंद आहे. मला अजून एक गोष्ट महत्त्वाची वाटते की पंजाबराव देशमुख यांनी जे उद्दिष्ट समोर ठेवलं ते काही पूर्ण होऊ शकलं नाही, कारण आजही शेतकऱ्याची अवस्था अतिशय वाईट आहे. आपल्या देशामध्ये एकेकाळी 80% जनता ही गावात राहत होती, आता 65% जनता गावात राहते. आणि आपल्या GDP ग्रोथमध्ये आपल्या ग्रामीण कृषी अर्थव्यवस्थेचं कॉन्ट्रीब्युशन फक्त 12% आहे. आणि ज्या दिवशी 65% जनता याच्यावर डिपेंड होत्या, पण ज्या दिवशी या ग्रामीण भागातला शेतकरी समृद्ध होईल, संपन्न होईल, तेव्हा शहरातली सगळी माणसं पुन्हा खेड्याकडे जातील असा विश्वास ठेवण्यापैकी मी एक आहे. आणि मी जे स्वप्न बघतो ते 100% पूर्ण होतं, कारण मी फोकनाड मारणारा राजकीय नेता नाही आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये त्या 8-10 वर्षात हे ट्रान्सफॉर्मेशन सुरू होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शेतीमध्ये गहू, तांदूळ, ज्वारी, मका नाही तर हायड्रोजन, इथेनॉल आणि त्याचबरोबर ऊर्जा. आता आपल्या इथे शेतकऱ्यांनी, शेतकरी ऊर्जादाता नाही आहे तर शेतकरी आता अन्नदाता नाही आहे, ऊर्जादाता झाले. आता मी मला आनंद आहे, शेतकऱ्यांनी आता ऊर्जादाता नाही ते आता बिटुमिन दाता झाले. म्हणजे आमच्याकडे हरियाणा आणि पंजाबमध्ये आता मी बिटुमिन बनवणं सुरू केलं परळीपासून. आणि आता सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्याच्या बायोमासपासून ॲव्हिएशन फ्युएल म्हणजे हवाई इंधन सुरू झालं. त्यामुळे हे शक्य आहे. तुम्ही जेवढे लोक इथे बसल्यात, ज्यांच्याजवळ पेट्रोलची स्कूटर आणि गाडी असेल त्या विदर्भातल्या सर्व लोकांच्या गाडीमध्ये आम्ही तयार केलेलं 20% इथेनॉल त्यात ॲड केलेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आता 100% इथेनॉलवर चालणारे बसेस, ट्रॅक्टर, ट्रक, मीच त्या खात्याचा मंत्री आहे. मी आत्ता ट्रॅक्टरवाले माझ्याकडे आले होते आणि त्यांनी मला सांगितलं की Euro 6 ज्या इमिशन नॉर्म्स आहेत त्याला करायला आम्हाला खूप खर्च लागणार आहे, तुम्ही याला पोस्टपोनमेंट द्या. मी म्हटलं मी एक कंडिशन देतो की ट्रॅक्टरला इलेक्ट्रिकवर कन्वर्ट करा, इथेनॉलवर कन्वर्ट करा 100%, मी तुम्हाला मुदतवाढ द्यायला तयार आहे, मला 6 महिन्यात ट्रॅक्टर दाखवा. मी माझा स्वतःचा ट्रॅक्टर हा CNG कन्वर्ट केला. आणि मी नेहमी हर्षवर्धन देशमुखांच्या मागे लागतो की पंजाबराव देशमुखांचं स्मृती म्हणजे केवळ तुम्ही कार्यक्रम करून नाही होणार, तर ज्या याच्यामध्ये आपला जो बायोमास आहे, कॉटन स्ट्रॉ, व्हीट स्ट्रॉ, राईस स्ट्रॉ, बगास, त्याच्यापासून बायो CNG आणि बायो LNG तयार होणारे देशात 185 प्लँटचं काम सुरू आहे. 36 सुरू झाले आहेत, माझाही प्लँट आता सुरू होणार आहे, 3 महिन्यात तुम्ही बघायला या. आपल्या तुमसरजवळ आमचा साखर कारखाना तिथे सुरू होतो आहे आणि आम्ही पूर्णपणे ट्रॅक्टरला कन्वर्ट करणार, म्हणजे 1 लाख रुपये शेतकऱ्याची बचत होणार आहे वर्षाला आणि प्रदूषण नाही होणार. त्यामुळे टेक्नॉलॉजीचा उपयोग करून कृषी आणि ग्रामीण क्षेत्रामध्ये परिवर्तन करणं ही खरी पंजाबरावांना श्रद्धांजली होणार आहे. बाकी या शिक्षण संस्था तुम्ही चांगल्या चालवतो मला आदर आहे. बाकी शिक्षण संस्था विना अनुदान तत्वावर, म्हणजे मी नेहमी गमतीने म्हणायचो की महाराष्ट्र सरकारचा ही उद्योग विभागाची इंडस्ट्रीयल पॉलिसी आहे, कारण सगळे मालपाणी जमवण्यातच जमा आहे सगळे.
त्यामुळे डोनेशन खूप घेतात. पण मला आनंद आहे तुमची संस्था चॅरिटेबल ट्रस्टप्रमाणे चालतं. फक्त दरबर निवडणुका होतात त्या नका करू. एकदाच अनपोज निवडणुका झाल्या पाहिजे हे करा तर पंजाबरावांना खऱ्या अर्थाने सगळ्यात चांगला श्रद्धांजली मिळेल. चांगली संस्था चालवणारे लोक ठेवून त्याला आपण वाढवलं पाहिजे. आणि मला आनंद आहे की तुम्ही हे करता. आणि अजून एक चांगली गोष्ट झाली की पंजाबराव ॲग्रिकल्चर पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या जागेवर अमरावती रोडवर आम्ही 300 करोड रुपयाचं ॲग्रो कन्व्हेन्शन सेंटर बांधतो आहे. त्याचं डिझाईन आंतरराष्ट्रीय दर्जाचं आहे. आणि आत्ताच मी हर्षवर्धन देशमुखांना सांगितलं की आपण सगळेजणं या 27 डिसेंबरला मी अमरावतीला आहे. तर संध्याकाळी आजच मी देवेंद्रजीशी बोलीन आणि 27 डिसेंबरला संध्याकाळी आपण नागपूरला 6 वाजता त्याचं भूमिपूजन करायचा कार्यक्रम त्याच दिवशी नक्की करू. हे जे कन्व्हेन्शन सेंटर आहे ते अप्रतिम आहे. आणि जगातलं ॲग्रो कन्व्हेन्शन सेंटर म्हणून नाही आहे कोणी, हे ॲग्रो कन्व्हेन्शन सेंटर आहे जिथे शेतकऱ्याला आपलं पीकही पाहायला मिळेल, टमाट्याचं झाडही पाहायला मिळेल आणि सीड कंपनीतही जाता येईल. त्यामुळे अतिशय सुंदर असं डिझाईन केलेलं, हफीब खान म्हणून आर्किटेक्ट आहेत, आर्किटेक्ट असोसिएशनचे भारताचे अध्यक्ष आहेत, त्यांनी डिझाईन केलेलं आहे. आणि महाराष्ट्र सरकारने देवेंद्रजींनी माझ्या आग्रहाकरता 300 कोटी रुपये दिलेले आहेत. त्यामुळे आणि ते आम्ही ॲग्रिकल्चर पंजाबराव कृषी विद्यापीठालाच देणार आहे, पण त्यांना चालवायला नाही देणार. त्यांना सांगितलं आहे की प्रोफेशनल एजन्सीला द्या आणि बाजूलाच एक 5-स्टार हॉटेल पण बांधतो आहे. आज माझ्याकडे ताज हॉटेलचे लोक आले होते, त्यांना मी ती जागा सांगितली आहे की जेणेकरून कन्व्हेन्शन सेंटरला आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय लोक येतील, त्यांना राहण्याची व्यवस्था पण होईल. त्यामुळे मला खूप आनंद आहे की पंजाबरावांच्या या 125 वर्ष जी पूर्ण होतात आहेत त्यानिमित्ताने ज्या अनेक कार्यक्रमामध्ये आजचा क्रीडा महोत्सव पण आपण घेतला, अनेक खेळाडूंनी अतिशय उत्तम भाग घेतला, त्या सगळ्यांना प्रोत्साहन देण्याकरता आज बक्षिसं मिळतात आहेत, त्या सगळ्या खेळाडूंना मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद सर.